हॅलो फ्रेंड्स, मी हेमाली मोहिते. बॉलिवूडच्या स्टार्सची प्रत्येक गोष्ट त्यांच्या चाहत्यांसाठी महत्वाची असते. स्टार्सची एखादी स्टाईल, डान्स, सिग्नेचर चाहते फॉलो करतात. या बाबतीत सलमान खान सर्वात वरच्या क्रमांकावर आहे. आज आम्ही घेऊन आलो आहोत बॉलिवूडच्या काही निवडक स्टार्सचे डान्स सिग्नेचर डान्सिंग स्टार्स या खास शोमध्ये. बॉलिवूडचा स्टार सलमान खानचे डान्स सिग्नेचर जरा हटके आहे. आजवरची त्याची प्रत्येक डान्स स्टाईल पॉप्युलर झाली आहे. आता तो जय हो मधून पुन्हा एकदा नवीन स्टाईल घेऊन आलाय. सलमान खान जी काही डान्स स्टेप करतो ती लोकांमध्ये भलतीच पॉप्युलर होते, त्यामुळेच सलमानच्या डान्सचा इतिहास मनोरंजक बनला आहे. तुम्हीही सलमानच्या या सिग्नेचर स्टेप्सवर नजर टाका. सलमानच्या या 5 सिग्नेचर स्टेप्स पाहिल्यानंतर तुम्हालाही त्यावर थिरकण्याची इच्छा झाल्याशिवाय राहणार नाही. सलमानची ही पॉकेट स्टेप्स भलतीच पॉप्युलर झाली होती. अवघ्या देशाला त्याच्या या डान्सनं वेड लावलं होतं, त्यामुळे काही काळासाठी सलमानची ही डान्स स्टेप अवघ्या देशाची डान्स स्टेप बनली होती. सलमानच्या या बिल्ट स्टेपनं तर लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांनाच भुरळ घातली होती. वॉन्टेड मधील त्याची कॉलर स्टाईल सगळ्यांनाच आवडली होती. सलमानची क्रॉस हँड स्विंग लेग स्टाईल आजही तरुणांची फेवरेट आहे. तरुण त्याची ही डान्स स्टेप कॉपी करतात. तरुणी तर सलमानच्या शर्ट लेस स्टाईल वर फिदा आहेत. आता जरा सलमानच्या या टॉवेल डान्सवर नजर टाका. सलमानचा हा टॉवेल डान्स भलताच पॉप्युलर झाला होता. सलमानची ही डान्स स्टेप पाहायला विचित्र वाटत असली तरी ती एंटरटेनिंग आहे. सलमानच्या या डान्स स्टेप पाहिल्यानंतर एक गोष्ट तुम्हाला नक्कीच मान्य करावी लागेल आणि ती म्हणजे सलमान जे काही करतो ती स्टाईल बनते आणि लोक त्याला फॉलो करतात. आता जय हो मधील त्याची स्टाईल अशीच पॉप्युलर होणार की नाही यावर मतभेद असू शकतात, मात्र त्याच्या चाहत्यांना ती आवडल्याशिवाय राहणार नाही. कारण आजवर त्यानं विविध सिनेमातून केलेली स्टाईल त्याच्या चाहत्यांनी डोक्यावर घेतली आहे. मग तो त्याचा डान्स असो, त्याच्या हेअरस्टाईल असो की हातातील ब्रेसलेट असो. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. सलमानची नवीन डान्स सिग्नेचर तुम्ही आता पाहिली आहे, पण यापूर्वी त्याच्या सिनेमातील डान्स स्टेप्सनं बॉलिवूड प्रेमींना वेड लावलं होतं. त्याचा टॉवेल डान्स तर भलताच पॉप्युलर झाला होता. बॉलिवूडचा दबंग खान सलमान पुन्हा एकदा सिल्वर स्क्रीन गाजवण्यासाठी सज्ज झालाय. पुन्हा तो घेऊन येतोय आपली नवी स्टाईल आणि नवा ट्रेडमार्क. सलमान खानची पुन्हा एकदा नवीन डान्स स्टेप्स तुम्हाला पाहायला मिळणार आहे, तसंच त्याचा नवा ॲटिट्यूडही तुम्हाला लवकरच दिसेल. चला तर पाहूया सलमानचा हा नवा जलवा. नवीन अंदाज काही वेगळाच आहे. आता सलमानच्या स्टेप्स पहा. ही आहे सलमानच्या आगामी सिनेमातील सिग्नेचर स्टेप. सलमानचा जय हो हा सिनेमा प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. नुकतंच जय होचं पोस्टर आणि ट्रेलर रिलीज करण्यात आलं. या सिनेमातील सलमानची डान्स स्टेप भलेही तुम्हाला फार उमगली नसेल तरी त्याचा फुटवर्क भन्नाट आहे. जय हो मधील सलमानची डान्स स्टाईल पूर्वीच्या स्टाईलपेक्षा जरा वेगळी आहे. यावेळीही सलमान रुपेरी पडद्यावर आपला जलवा दाखवण्यासाठी सज्ज असून त्याच्यासोबत पुन्हा एकदा त्याची डान्सिंग ब्रिगेड पाहायला मिळणार आहे. सलमानच्या तालावर तेही थिरकले आहेत.
बाज है बाकी सब फर्स्ट क्लास है, आम आदमी उदास है बाकी सब फर्स्ट क्लास है, बाकी सब फर्स्ट क्लास है, बाकी सब फर्स्ट क्लास है। जय हो मधील या गीतांचे बोल जरा लक्षपूर्वक ऐका। सलमान न सर्वसामान्य लोकांच्या मनातील भावना बोलून दाखवली आहे। देशातील आजची राजकीय परिस्थिती पाहता जनतेच्या विद्यमान परिस्थितीवर सलमान न आपल्या गाण्यातून भाष्य केले। एखादा नेता निवडणूक लढवतोय असा भास तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही। या गाण्यातून सलमान न भ्रष्टाचारापासून ते अनेक मुद्द्यांविरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केलाय। हे गाणं पाहता आमिर नंतर आता सलमानलाही समाजसेवेचं वेड तर लागलं नाही ना असा प्रश्न तुम्हाला पडल्याशिवाय राहणार नाही। सलमाननं आजपर्यंत आपल्या सिनेमातून जेव्हा जेव्हा डान्स केलाय तेव्हा त्याची ती डान्स स्टाईल त्याच्या चाहत्यांनी अक्षरशः डोक्यावर घेतलीय। सलमानच्या वेगवेगळ्या डान्स स्टाईल आजही लोक फॉलो करतात। जय हो मधील हे गाणं गायलंय संगीतकार वाजिदनं तर त्याला संगीत दिलंय साजिद, इरफान कमल आणि डॅनिश साबरी यांनी। सलमानचा हा आगामी सिनेमा साऊथचा मेगास्टार चिरंजीवीच्या स्टॅलिनचा रिमेक आहे। सलमाननं डान्स केलेली गाणी प्रेक्षकांना नेहमीच आवडली असून त्याचं जय हो मधील हे गाणं आणि त्याची डान्स स्टाईल प्रेक्षकांना भुरळ घालणार का हे सिनेमा रिलीज झाल्यानंतर स्पष्ट होईल। ब्यूरो रिपोर्ट जी मीडिया मुंबई। एकीकडे सलमान नवीन डान्स स्टाईल घेऊन येतो तर दुसरीकडे आमिर खानही काही मागे नाही। त्यानं धूम 3 मध्ये चक्क टॅप डान्स केलाय। सलमान खानची जशी एक खास डान्सची स्टाईल आहे तशीच आमिर खानचीही एक वेगळी अदा आहे। धूम 3 मध्ये आमिर खान अशीच एक नवीन डान्स स्टाईल घेऊन आलाय। बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानलाही पडली होती टॅप डान्सची भुरळ। आमिरनं धूम 3 मध्ये केला टॅप डान्स। टॅप डान्ससाठी घेतले ऑस्ट्रेलियात धडे, ऑस्ट्रियन कोरिओग्राफर कडून घेतलं टॅप डान्सचं शिक्षण। डान्स हा बॉलिवूड पटाचा एक महत्वाचा घटक असून गाणी आणि डान्स शिवाय हिंदी सिनेमा पूर्ण होऊ शकत नाही, त्यामुळेच मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खाननं धूम 3 साठी खास टॅप डान्सचं प्रशिक्षण घेतलं होतं। धूम 3 हा आमिरचा बहुचर्चित सिनेमा नुकताच रिलीज झाला। या सिनेमात खरं तर आमिरनं एका चलाख चोराची भूमिका केली आहे पण त्याचबरोबर त्यानं भन्नाट टॅप डान्सही केलाय। हा डान्स शिकण्यासाठी आमिर खान खास ऑस्ट्रेलियात गेला होता। ऑस्ट्रेलियामधील प्रसिद्ध कोरिओग्राफर डेन पेरी यांच्याकडून त्यानं टॅप डान्सचं ट्रेनिंग घेतलं। सिडनी ऑलिम्पिकसाठी याच डेन पेरीनं डान्स कोरिओग्राफ केला होता। आमिरनं धूम 3 मध्ये जो टॅप डान्स केलाय तो पारंपरिक टॅप डान्सच्या तुलनेत अवघड मानला जातो। विशेष म्हणजे धूम 3 मधील आमिरच्या या टॅप डान्सशी त्याच्या चाहत्यांच्या पसंतीची पावती मिळाली आहे। खरं तर आमिरची अशी खास डान्स सिग्नेचर स्टेप नाही पण त्यानं आजवर केलेल्या सिनेमातील त्याची डान्स स्टाईल पॉप्युलर झाली आहे। आमिरच्या 3 इडियट्स मधील या गाण्यानं बॉलिवूड प्रेमींना अक्षरशः वेड लावलं। आमिरची या गाण्यातील डान्स स्टेप्स तशी फार अवघड नव्हती आणि त्यामुळेच लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांनीच ती त्यावेळी फॉलो केली होती। आमिर अभिनयासाठी ओळखला जातो। प्रत्येक भूमिका तो जीव ओतून करतो। भूमिकेसाठी कोणताही त्याग करायला तो मागे पुढे पाहत नाही आणि हीच त्याची खासियत आहे।
पण डान्समध्येही इतर खानपेक्षा आपण मागे नसल्याचं त्यानं वेळोवेळी दाखवून दिलंय. गुलाम मधील त्याचं हे गाणं आणि त्यातल्या डान्सची तरुणाई दिवानी झाली होती. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. आमिर शाहरुख प्रमाणे डान्स बाबतीत किंग खानही काही मागे नाही आणि शाहिद रणबीर ऋतिकचाही डान्स मध्ये चांगलाच बोलबाला आहे. बॉलिवूडच्या डान्सिंग स्टार मध्ये शाहरुख खानही काही मागे नाहीये. त्याची एक खास डान्सिंग स्टाईल आहे. बॉलिवूडचा रोमॅन्टिक हिरो म्हणून त्याची इमेज तयार झाली असली तरी त्याचा अलीकडच्या काळात वेगवेगळ्या भूमिका करण्याकडे कल वाढलाय. तसंच त्याची डान्सिंग स्टाईल बदलली आहे. खर तर त्याची डान्स सिग्नेचर हळूवार आणि रोमॅन्टिक अंगाने जाणारी आहे, पण काळाबरोबर शाहरुखनेही आपल्या डान्सची स्टाईल बदलली आहे. चेन्नई एक्सप्रेस मध्ये त्याचा राउडी स्टाईल डान्स पाहायला मिळाला. या सिनेमामधल्या शाहरुखचा हा वेगळा डान्सही त्याच्या चाहत्यांना भलताच आवडला. लुंगी डान्स गाण्यामधल्या त्याच्या डान्स स्टेप्सनी लोकांना वेड लावलंय. शाहरुख, सलमान आणि आमिर खान प्रमाणेच बॉलिवूडमध्ये डान्सच्या बाबतीत शाहिद कपूरचा बोलबाला आहे. भलेही त्याचे चित्रपट हिट ठरत नसतील, पण त्याचा डान्स हिट ठरलाय. त्याचा नुकताच प्रदर्शित झालेला आर राजकुमार या चित्रपटामधली गाणी आणि डान्स लोकांच्या पसंतीला उतरलाय. त्याच्या डान्सच्या चाहत्यांना तर या सिनेमातल्या गाण्यांनी भुरळच घातली आहे. शाहिदच्या आर राजकुमारनं बॉक्स ऑफिसवर चांगला बिझनेस केलाय आणि त्यामध्ये त्याच्या डान्सचंही श्रेय आहे. शाहिद हा मुरलेला डान्सर आहे. बॉलिवूडचा कोरिओग्राफर श्यामक केळे त्यानं सुरुवातीच्या काळात डान्सचं शिक्षण घेतलं आहे आणि त्यामुळेच त्याच्यासारखा डान्स केवळ तोच करू शकतो. इतर स्टार्सच्या तुलनेत शाहिद डान्समध्ये सरस आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. शाहिद प्रमाणेच नव्या दम्याच्या रणबीर कपूरच्या डान्सची ही तरुणाई वेडी आहे. बॉलिवूडमधल्या एंट्रीलाच त्याचा डान्स पॉप्युलर झाला होता. सावरियामधला त्याचा टॉवेल डान्स सिनेमाचं आकर्षण ठरला होता. रणबीर कपूरनं जे काही चित्रपट केले त्याची गाणी प्रेक्षकांच्या ओठांवर आहेत. तसंच त्याची डान्स स्टाईलही त्याच्या चाहत्यांना आवडली आहे. ये जवानी है दिवानी मधील त्याचा डान्स खूपच पॉप्युलर झाला. जो तुमने मुझे मारी तो सीधी सादी चोरी
नव्या दमाचा रणवीर सिंग ही डान्सच्या बाबतीत मागे नाही, तसंच अक्षयचीही वेगळी स्टाईल आहे, तर प्रभुदेवाची बातच काही और। पाहूया या स्टारची डान्स स्टाईल। रणबीर कपूर जसा तरुणाईच्या गळ्यातला ताईत बनलाय, तसाच रणवीर सिंग ही काही मागे नाही। त्याची डान्स स्टाईल आता पॉप्युलर होऊ लागलीय। गोलियो की रासलीला रामलीलातील त्याचा डान्स पाहण्यासारखा आहे। रामजी की चाल देखो, करे ये धमाल देखो, अरे दिल को तुम संभाल देखो। ठासून मसाला भरलेल्या रणवीरचा गोलियों की रासलीला रामलीला बॉक्स ऑफिसवर हिट ठरला। त्यातील गाणी आणि रणवीरचा डान्सही हिट ठरला। ऍक्शन ही ख्याती असलेला बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचीही एक वेगळी डान्स सिग्नेचर आहे। खिलाडीपासून ती त्याच्या चाहत्यांच्या मनावर पक्की ठासली आहे। बॉलिवूडच्या विविध स्टार्सची डान्सची आपापली स्टाईल असली तरी त्यांचा सूत्रधार कोणी वेगळाच असतो। आज बॉलिवूडमध्ये बरेच कोरिओग्राफर असले तरी डान्स पासून ते अभिनय आणि दिग्दर्शनापर्यंत मजल मारलीय ती प्रभुदेवानं। प्रभुदेवाची खास एक डान्स सिग्नेचर आहे। याबरोबर स्पॉटलाइट मध्ये आज इथं संपूया। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी 24 तास, एक पाऊल पुढे। झी 24 तास, एक पाऊल पुढे।